आता बातमी नाशिक मधली. नाशिक मध्ये ही पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यातल्याच प्रसिद्ध अशा सोमेश्वर धबधब्याला गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यानं वेढल्याचं चित्र आहे. गंगापूर धरणातनं करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय. या धबधब्याचं रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव देखील केला जातोय. आणि आणखीन आता एक महत्वाची बातमी आहे मोदींच्या दौऱ्यासंदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टन ड्लेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेत आणि याचवेळी मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. आज मोदी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या सीईओंसोबत भेटीगाठी घेतील आणि या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. सोबतच क्वाड लीडर्स मीट आणि यूएनजीसोबत पहिली बैठक देखील ते घेणार आहेत.